नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशींवर नाही. रास तर राम आणि रावण दोघांचीही एकच होती, परंतु त्यांना फळ त्यांच्या कर्माप्रमाणेच मिळाले. कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याच्या भविष्याचा उपहास करू नये, कारण काळात एवढी ताकद आहे की वेळ आल्यास कोळशाचेही हिऱ्यात रूपांतर होते. श्रीमंतांच्या घरावर बसलेला कावळाही सर्वांना मोर वाटतो, तर गरीब आणि उपाशी मुलगा सर्वांना चोर वाटतो. माणसांच्या चांगलेपणाची चर्चा होत असेल तर सगळे गप्प बसतात, पण जर त्याच्या दुर्गुणांवर चर्चा होत असेल तर मुखी व्यक्तीही बोलू लागते. जे फक्त पाण्याने आंघोळ करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत, तर जे घामाने आंघोळ करतात तेच जीवनात खरे यशस्वी होतात. जीवनात जर पुढे जायचे असेल तर बहिरे व्हा, कारण लोकांचे बोलणे ऐकाल तर तुमचे मनोबल कमी होईल व तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाहीत. कधीही आपली स्वतःची तुलना इतरांशी करू नये, कारण सूर्य व चंद्र दोन्हीही चमकतात पण आपल्या आपल्या वेळेवर. जीवनात अशा व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. एक म्हणजे जे विचार करतात परंतु करीत नाहीत, व दुसरे म्हणजे जे करतात परंतु त्याचा विचार करीत नाहीत. तुम्ही जर पळण्याचे साहसच केले नाही तर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत यश मिळवू शकत नाहीत. एका व्यक्तीने चाणक्यांना विचारले, जर आपले नशीब आधीच लिहिले गेले असेल तर प्रयत्न करून काय उपयोग? तेव्हा आचार्यांनी खूप सुंदर उत्तर दिले की जर नशिबात असेच लिहिलेले असेल की प्रयत्न केल्यावरच मिळणार आहे, तर फुंकर मारून दिवा विझविता येतो, परंतु आपण कोणाची कीर्ती फुंकर मारून विझवू शकत नाहीत. भविष्य काळाबद्दल चिंता करू नये व भूतकाळाबद्दल विचारही करून काळजी करू नये, कारण याचा आता सद्यस्थितीत काहीच उपयोग नाही. वर्तमान काळात जगा, आजचा दिवस चालला तो खरा. व्यक्ती आपल्या कार्याने महान बनते, त्याच्या जन्माने नाही. विहिरीत वाकलेली बादली भरून वर येते, त्याप्रमाणे जीवनात नम्रता असेल जे झुकतील तेच प्राप्त करतील. आपल्याला काय करायचे आहे हे इतरांना सांगू नये, हे रहस्यच ठेवावे व दृढपणे आपले कार्य करीत राहावे. जीवनात सफल व्हायचे असेल तर चांगल्या मित्रांची गरज असते, पण जर जास्त सफल व्हायचे असेल तर चांगल्या शत्रूंची गरज असते. उत्पन्न कमी असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवा, व संपूर्ण माहिती नसेल तर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या दिशेने जाणाऱ्या गर्दीबरोबर जाण्यापेक्षा एकटे योग्य दिशेने जाणे कधीही चांगले. कोणतेही काम करायचे असेल तर आपण यशस्वी होऊ की नाही याचा विचार करू नये. ज्या व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतात ते नेहमी आनंदी असतात. नियमितपणे अभ्यास न केल्यास ज्ञानही विषासमान होते. जीवनाच्या शर्यतीत जे तुम्हाला हरवू शकत नाहीत तेच तुमचे मनोबल खचवून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. कोणतेही नवीन काम सुरू करण्याअगोदर या काही गोष्टींकडे लक्ष देण्यास आचार्य चाणक्य आपल्याला सांगतात. कोणतेही कार्य सुरू करण्याअगोदर आपले विचार सकारात्मक असावेत. नकारात्मक विचारांनी सुरू झालेले काम कधीही पूर्ण होत नाही. आपले कार्य सुरू करण्याअगोदर ते कोणत्या ठिकाणी करावे व कोणत्या वेळी सुरुवात करावी हे आधी ठरवावे. तुम्हाला कोण मदत करू शकते याचाही विचार करावा. जे काम तुम्ही करणार आहात ते काम तुमच्यासाठी योग्य आहे का, नाहीतर दुसरे काम निवडा व त्यात यशस्वी व्हा. तुम्हाला काम करायचे असेल तर कितीतरी व्यक्तींच्या भेटीगाठी होतात, अशा वेळी आपल्या वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, कारण चाणक्यांच्या मते तिखट व कडू शब्द वापरणाऱ्या व्यक्ती नेहमी तोट्यात व्यापार करतात. जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर आपल्या कामाची सुरुवात करण्याअगोदर ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा व त्याप्रमाणे कामाला सुरुवात करावी. आपण जे काही काम करणार आहोत ते आपल्या जोडीदाराला अवश्य सांगा, म्हणजे त्यात तुम्हाला त्यांचीही साथ मिळेल. आपल्या नवीन कार्याची सुरुवात करण्याअगोदर बाहेरच्या व्यक्तीला कधीही सांगू नये, कारण तुम्ही त्यात यश मिळविले तर आपोआपच सर्वांना माहिती होईल, व जर असफल झालात तर कोणाला काही कळणारही नाही. मित्रांनो, येथे फक्त सफलता व असफलता मिळविणे हाच उद्देश नाही. तर जर तुमचे काही व्यापारातील सिक्रेट इतरांना समजले तर इतर व्यक्ती स्वतःच्या व्यापारासाठी या नियमांचा वापर करतील व स्वतःचा फायदा करून घेतील.
म्हणून आपली कामाची टेक्निक कोणालाही सांगू नये। यामुळे आपण मागे राहतो व आपले शत्रू खूप पुढे निघून जातात। जर तुम्हाला व्यापारात सफल व्हायचे असेल तर तुम्हाला काही कठीण व अवघड निर्णयही घ्यावेच लागतील व व्यापार म्हटला तर त्यात जोखीमही घ्यावीच लागते। आपली बसण्याची जागा आरामदायक व प्रसन्न असावी व तेथे नेहमी मोकळा सूर्यप्रकाश व खेळती हवा असावी, म्हणजे अशा प्रसन्न वातावरणात काम करण्यासही हुरूप येतो व वेगात काम होते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा, तसेच आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।